जयाचा तो वंश तयासी आनंद माझ्या कुळी गोविंद अवतार घेणार आहे. आणि अशा प्रकारचे भगवान परमात्मा त्या ठिकाणी देवकीच्या गर्भामध्ये दिव्य अशा प्रकारचा अलौकिक प्रकाश पडला आणि प्रगट झाले महाराज. आयोनी संभव नो हे काही शरणी, आयोनी संभव नो हे काही शरणी, आयोनी संभव नो हे कृष्ण जन्माचे सगळ्या जन्माचे अभंग नामदेव महाराजांनी लिहिलेले आहेत. एवढा आनंद झाला सर्वांना. आणि मग मातोश्री म्हणायला लागल्या, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी, झणी कंसाशी कळे त्या कंसाला कळे माझ्या बाळाला मारायला तो धावू नाही. वासुदेवाला चिंता लागली महाराज. आणि तेव्हा हा भगवान परमात्मा हसायला लागले. चतुर्भुज मूर्ती भगवंताची प्रकट झालेली आहे. गोपाल कृष्ण भगवान चतुर्भुज मूर्ती प्रकट झाली आणि हसायला लागले भगवान आणि म्हणायला लागले नंद राजाला भगवंताला टोपलीमध्ये घेतलेलं आहे, उचललेलं आहे. आणि भगवंताला उचलल्या बरोबर पायाचे बंधन गळायला लागली. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. आनंद मावत नाही महाराज सगळीकडे. कवाड उघडले, मंद मंद पाऊस पडायला लागलेला आहे. आणि पाऊस पडतो म्हणून भगवान शेष परमात्मा त्या ठिकाणी फडी काढून भगवंताच रक्षण करण्याकरता शेष नाग धरलेला आहे. त्या भगवंताच दर्शन घेण्याकरता ती यमुना माता आपला पूर चढवायला लागली महाराज. पूर चढायला लागला कशा करता? भगवंताच दर्शन घेण्याकरता. पूर चढला अचाट त्यासी लाविला अंगुष्ट. भगवंतांनी त्या यमुना नदीला